लोकांची प्रश्न सोडवणे, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, त्यांचं समाधान कसा होईल, कोण कशा पद्धतीने आपण त्यांचे प्रश्न सोडवू शकतो. एवढं बंद पडलेले राहुरी कारखाना असेल, गणेश कारखाना असेल, म्हणजे यांना कुणी बघायला सुद्धा तयार नव्हतं, त्यांना कोणी वाली नाही, कुणी वाली नाही. आणि डॉक्टर सुजय विखे पाटलांनी ती जबाबदारी उचलली का, तर त्या राहुरीच्या लोकांनी विनंती केली की दादा आता तुम्ही तरी प्रयत्न करा. बरोबर. म्हणून त्यांनी ती जबाबदारी उचलली आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. तुम्ही सांगितलं की शेतकरी कुटुंबातून आहात, कुठलाही राजकीय गंध कुटुंबियांना नाही. मग राजकीय कुटुंबियांशी संबंध जोडल्यानंतर ते सगळं कशा पद्धतीने जुळून आलं, किंवा विखे कुटुंबीय खूप मोठं राजकारणातलं नाव आहे, तर काय नेमकं भावना होती तुमच्या मनामध्ये की आपलं आता तिथं स्थळ जुळत आहे, तर कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी जुळून घ्याव्या लागतील? नाही, खरं नाव खरंच विखे पाटील परिवाराचं खूप मोठं आहे, पण लोक खूप साधी आहेत. त्यांच्या अशा कधी आमच्याकडनं काही अपेक्षा किंवा माझ्या माहेरच्याकडनं माझ्याकडनं असं काही वेगळ्या अपेक्षा नाही. एक चांगली मुलगी आम्हाला पाहिजे एवढंच त्यांनी सांगितलं, आणि एक चांगला परिवार म्हणजे असं त्यांनी कधी आम्हाला वाटू दिलं नाही की ते खूप मोठे आहेत किंवा काय. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला या परिवारामध्ये सामील करून घेतलं. हो, म्हणजे मलाही असं कधी जाणवलं नाही वेगळं की माझं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं आहे आणि यांचं राजकीय वेगळं आहे, असं कधी जाणून नाही दिलं त्यांनी मला. राजकीय फॅमिलीशी आपण नातं जोडलं गेलं, पण राजकारण एवढ्या दिवस बघितलं, राजकारण आवडतं तुम्हाला? मला नाही आवडत. समाजसेवा खरं तर हे जे परिवार आहे ना हे राजकारणातून जुडलेलं आहे समाजसेवा करण्यासाठी. कारण ज्या पद्धतीने मी बघते घरामध्ये जे वातावरण आहे की कंटिन्यू माझा परिवार कोणाची ना कोणाची अडचण सोडवण्याच्या मागं असतं, आणि जर राजकारण करायचं असतं तर मग एवढी समाजसेवा त्यांच्याकडनं कदाचित झाली नसती. बरोबर. कारण एक तर तुम्ही राजकारण करू शकतात नाही तर समाजसेवा, हा दोन्ही गोष्टी सोबत शक्यतो चालत नाहीत. पण खूप चांगल्या पद्धतीने ते लोकांचं प्रश्न सोडवतात आणि तेच बघितलेलं आहे मी, आणि त्याच्यामुळं राजकारण काय आहे हे इलेक्शनच्या दरम्यान कळतं. राजकारण कशा पद्धतीने कशाला म्हणतात हे इलेक्शनच्या वेळेस कळतं खरं, पण काही नाही, आपण समाजसेवा इतकी केलेली आहे, लोकांचा आशीर्वाद इतका आहे आमच्या परिवारावर की राजकारणाचा असर काही होत नाही. तुम्हाला समाजकारण आवडतं पण राजकारणाचं? बापरे, बिलकुल नाही, राजकारण नाही आवडत. समाजसेवा सांगा, समाजकारण सांगा, सगळं करूया, पण राजकारण मला तर नाही जमणार. दादा आणि तुम्ही मग हे कशा गोष्टी जोडून घेतात? तुम्हाला राजकारण आवडत नाही पण आता हे सगळ्या गोष्टी तर राजकीय चालू येतात, मग कशा पद्धतीने जुळून येतात? नाही, सुजयनजी सुद्धा जेव्हापासून ते राजकारणात उतरलेले आहे तेव्हापासून त्यांच्या आई वडिलांनी जेवढी समाजसेवा केली आहे कुठेतरी ते सुद्धा तेच करतायत. की तुम्ही बघू शकता की मागच्या 5 वर्षामध्ये जेव्हापासून सुजय खासदार झालेले आहेत, इनफॅक्ट त्याच्या आधीपासून जेव्हापासून त्यांनी कदाचित ठरवलं की मी आता खासदारकीसाठी उभं राहणार, तर तेव्हापासून लोकांची प्रश्न सोडवणे, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, त्यांचं समाधान कसा होईल, कोण कशा पद्धतीने आपण त्यांचे प्रश्न सोडवू शकतो, हे सगळी कामं त्यांनी चालू केलेली आहे. म्हणून त्यांनी राजकारण खरंच कुठं आणलं नाही. म्हणजे एवढं बंद पडलेले राहुरी कारखाना असेल, गणेश कारखाना असेल, म्हणजे यांना कुणी बघायला सुद्धा तयार नव्हतं, त्यांना कुणी वाली नाही, कुणी वाली नाही. आणि डॉक्टर सुजय विखे पाटलांनी ती जबाबदारी उचलली का, तर त्या राहुरीच्या लोकांनी विनंती केली की दादा आता तुम्ही तरी प्रयत्न करा. बरोबर. म्हणून त्यांनी ती जबाबदारी उचलली आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. म्हणजे मी तुम्हाला सांगते इतके अवघड दिवस होते ते, आणि ह्या पद्धतीने त्यांनी ते सुद्धा हँडल केलंय. म्हणजे ते प्रत्येक फील्ड मध्ये एक नंबर आहेतच. ते अगदी जे करायचं ते अगदी जीवापाड करतात. एखाद्या प्रेम करायचं तर खूप करायचं, काम करायचं तर एकदम मन लावून काम करायचं, आणि तेच त्यांनी केलंय 5 वर्ष. पूर्ण 5 वर्ष त्यांनी जनतेला दिलेले आहेत. आणि मी हे म्हणत नाही, सगळेजण म्हणतात आणि लोकांना त्याची जाण आहे, आणि ही 13 तारखेला दिसेल.